रायगड मिरजला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, ही एक मोठी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ ओपन एरियात गॅस टँकर पलटल्याने टँकरमधून गॅस गळतीत एक जण जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर 36 जवळ आणि फूड मॉलच्या पुढे हा गॅसचा टँकर ओपन एरियात पलटी झाला असून या टँकरमधून कार्बन डायऑक्साईड हा गॅस लिकेज होत असून फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कार्बन डायऑक्साईड हा गॅस टँकरमधून गळती होत असून सध्या या गॅस गळतीमधून कोणताही धोका नसल्याचे बोललं जात आहे. पुन्हा एक दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथील JSW वसाहत येथे भंगारच्या साठ्यात दुपारी 1:00 सुमारास आग लागली असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजून स्पष्ट नाही. आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत किती नुकसान झाले ही माहिती अद्याप कळू शकली नाही.